भंडारा जिल्ह्यातील नीलज राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अतिशय बेकार झाली असून दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम देखील झाले नाही त्यामुळे संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री यांना तीन मार्च रोजी बायपास रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला जात असताना काळे झंडे दाखवून त्यांचा निषेध केला भंडारा नीलज राष्ट्रीय महामार्ग मागील पाच वर्षापासून कासवगतीने सुरू असून सदर महामार्गावर दवडीपारते बोरगाव व इटगाव ते नेरला जंगल भागातील रस्त्याचे सिमेंटीकरण वनकायद्यामुळे थांबून आहे कंपनी आणि संबंधित विभाग जंगल भागातील डागडुजीचे काम होत नसल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडून दररोज अनेक लोकांची अपघात होत आहे कंपनीने रस्ता ठिकठिकाणी थीक खोदून ठेवला परंतु मागील दोन वर्षांपासून बांधकाम केले नाही त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री हे दिनांक तीन मार्च रोजी आंभोरावरून पहिल्या मार्गाने कारधा येथे राष्ट्रीय मार्गाच्या बायपास रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला जात असताना संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले